लव यू टू, खुश झाली गिफ्ट दिल्यामुळे. इसकेला देऊ आता इसकेला स्पेशल गिफ्ट, ते म्हणजे कोल्हापूरवरनं घेतलेला आहे. इसके गेल्या टाइमला विसरलेली, तर इसकेला देताना बघू इसके कसे खुश होते. वाव दाखवा ओकेस मध्ये. तर बघा इसकेला किती काही काय आणलंय. आणि ओ माय गॉड, काय डायलॉग मारला, पिक्चर का डायलॉग मारला तुम्ही बसंती. खूप जास्त मिस केलं. तू नाही केलं मिस मला. Hey guys, कसे आहे तुम्ही सर्व? जय शिवराणी, जय महाराष्ट्र. सो गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर आज आम्ही आलेलो आहे ते म्हणजे मी आलो आहे ते घरी. आणि इसके झाली आहे खूप म्हणजे खूप खुश झालेली आहे. तर इसकेला काय काय आपण गिफ्ट आणले गोव्यावरनं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ते तुम्ही नक्की बघा ब्लॉगमध्ये. भरपूर तिला काय काय आणलेलं आहे ते बघा. चार वाजता हा, चार वाजता आलो, झोपलेलो नाही. आता उठलो मस्त सकाळी सकाळी लवकर, आता चहा पिऊ पाहिजे. चहा पिऊ नाश्ता करू मस्त आपण. आणि नंतर इसकेला गिफ्ट देणार आहे आपण, ते बघा नक्की तुम्हाला आवडेल गिफ्ट. आणि इसकेला असा गिफ्ट आणलाय ना, खुश होईल खूप. भारी भारी हो म. आणि मग मस्त आजच्या डे मध्ये किती काय मी काय काय करतो आजच्या डे मध्ये अक्क दाखवतो तुम्हाला. किती पसारा काय काय सर्व दाखवणार आहे. चला डोरीमॉन, आमची डोरीमॉन बघा कशी झाडू मारते. डोरीमॉन आमची लादी पुसते. तर गाईस सकाळी सकाळी इसकेने केलेला आहे मस्त चहा आणि ब्रेड. तर आपण करूया चहा आणि ब्रेड. मस्त नाश्ता करणार आहे, पहिले नाश्ता करून घेऊ सकाळी. आणि मग इसकेशी गप्पा मारू काय काय केलं विचारते इसके गोव्याला. तुम्ही आपण गोव्याला खूप एन्जॉय केलं. नाही आहे गोवा, आमची ट्रिप माझी फेल झाली. एवढी काय मजा नाही आली, काहीच नाही फिरलो काहीच. तुम्हाला दाखवू पण नाही शकलो काहीच. सांगा लावून द्या, काय सांगू तुम्हाला थोडा. तर गाईस चला, तुम्हाला आता म्हणजे चहा पिला, मस्त मजा आली चहा पिला. मस्त खूप दिवसानंतर बायकोच्या हातात चहा पिला आणि लय भारी चहा होता, मस्त वाटला. आणि आता आपण जाणार आहे ते म्हणजे तुम्हाला सामान दाखवतो काय काय आणलं मी गोव्यावरनं. आणि जास्त करून जे मस्त गिफ्ट आणलं ते खुश होईल तुम्ही पण, एवढं भारी आणलंय. चला मग जाऊया पुढे, माहितीये का? चला मग आता करूया क्रेट ओपनिंग. घेतलं माहितीये पण नाही काय घेतलं माझ्यासाठी एवढे दिवस. इसकेने बघ माझ्यासाठी काय आणलंय गाईस. तुम्ही खरंच खुश झाले बघा, खूप मस्त मस्त गिफ्ट दिलं इसकेने मला. गोव्यावरनं येताना दिलं हिनी आगाऊ कुठची नाही. गोव्यासाठी मागवायचं तर आता एवढं लेट मागवलं यार मला. मी नाराज आधीच मागवलं, मी खूप नाराज झालो. लेट आलं बॅगेचं, तिच्याकडे नसतोय दुसरीकडनं. का यार मी नाराज झालो, मला एवढं भारी होतं, मला लय आवडलं असं गोव्याला. पण नॅट बॅड लक झालं माझं. घालू ना मग दुसरीकडे जाणार आहे. हा चल जाऊन दुसरीकडे घालूया आपण मस्त येईल. आणि एसकेला हा कलर आहे, तर हा कलर पण मी घालू शकतो, टेन्शन नाही काय. पण आता काही करू. आणि हे बघा एसके मी सर पहिले दाखवलं तुम्हाला काय आणलंय ते म्हणजे. तर एसके मला काय भेटलं माहिती का? हे बघ, माय मी मला घेतलं हे बघ काय. हे बघ ओ मला बरं झालं फायनली छोटी छोटी. तर बघा एसके कसं काही भारी ना माझी. आणि पप्पा आणायची नाही तुम्हाला नको, ही आवडली. आणि ही पप्पाला घेतली मी सँडो डॅडीला. हा पप्पाला जिम साठी सँडो घेतली. दाढी वेड हा देवीचा पर्स आहे, हा देवीचा पर्स आहे. प्राईस फटाके आणले, फटाके तुझे. आता तुला लय गिफ्ट सर्व येतात असं इंस्टाग्रामवरनं. तर एसकेला खूप जास्त गिफ्ट येतात इंस्टाग्रामवरून. तर मला काय घेऊ काय घेऊ विचार करत होतो, नंतर मी डोकं चालवला एसकेला गिफ्टची गरज आहे ते म्हणजे काजू बदाम जास्त घेऊया तिला. तर गाईस मग अशी लाईट गेली होती म्हणून व्हिडिओ बंद केली होती, परत लाईट आली. आता परत व्हिडिओ काढूया काय काय आणलं बघा एसकेला मी पहिले.
फाड 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 खोलली पिशवी, फायनली खोलली आहे पिशवी। गोवा की काजू वडी, ये क्या है? गोवा की काजू वडी सबको बांटने के लिए लाया मैंने। यस बेबी, ये काजू वड़ी। यस बेबी, पिस्ता वड़ी। अजून काय काय तुला गिफ्ट दिलं जास्त करून खायचं, कारण तिकडे सर्व मित्र भेटलेले, तर गोव्यामध्ये सर्व मित्र भेटले, ते बोलते की तुमच्या इकडनं सर्व इकडे येतं मुंबईला, गोव्यावरून गोव्याला विकायला, त्यामुळे कपडे उपडे काय शॉपिंग नाही केली। हिला फक्त काजू आणि बदाम तिकडचं जे फेवरेट ते आणलं, कारण जास्त करून लोक ड्रिंक करत, ड्रिंक घेऊन येतात, पण आपण ड्रिंक नाही करत, तर काजू आणले। इसकेला फेवरेट माझे मला मला डाएटला पावडर करून वाईन चॉकलेट कोकम तर मला आवडत नाही, बट हेल्थ साठी माझ्या खूप गरजेचं आहे, कारण मला पित्ताचा त्रास आहे, बिचाऱ्यांना माहिती होत माझ्यासाठी कोकम सरबत आणलं। काय पिस्ता, पिस्ता किती काय काय आणलंय, आणि वाईन चॉकलेट आणली नाही मागच्या सांगा, बघा किती काय काय आणलंय बिचारीला। आणि अजून एक स्पेशल गोष्ट द्यायची आहे, ती म्हणजे स्पेशल गोष्ट आहे ती ह्याच्यात आता देते वाले खोळे इसकेला देऊया, तर इसकेचं स्पेशल गिफ्ट ते म्हणजे कोल्हापूरवरनं घेतलेलं आहे, इसके गेल्या टाईमला विसरलेली, तर इसकेला देताना बघू इसकी कशी खुश होते, इसकी विसरली होती गेल्या टाईमला कोल्हापूरला, आम्ही पटापट घाईमध्ये निघलो तर घेतलं नव्हतं, आम्ही मित्राला सांगणार येताना घेऊन ये, पण त्याला नसतं भेटलं म्हणून मीच गेलेलो आता, तर इसकेला पहिले गिफ्ट घेतलेलं आहे। वाव काय क्वालिटी ह्याची, खूप आवडलेला असं वाटे ना, कसं वाटत मस्त। अजून एक अजून काय आणलंय, एक किती लागून किती आणलं तुम्ही, आता काय सोन्याचं नाही घालायचं, नकली घालायचं म्हणून इसकेला नकली, म्हणजे कोल्हापूरचं आहे ना फेवरेट, तिकडे जास्त करून फेमस आहे ना हे सर्व गोष्टी, कोल्हापूरला सोना पण लय भारी भेटतो। ओ हो खतरनाक दिसतंय, अजून दाखव पटकन, परवा लगेच घालेल शूटला। हा म्हणून तर आणलंय फाड फाडू का, हा मग वेस केला आणलेलं। ओ माय गॉड वाव बाबू तुम्ही चॉईस केलं, हा असं वाटलं माहिती होत, मला आवडलं होतं, मी तू बघितलं तिकडे हात लावत होते, मी पोहून आलतो हे बघ, दाखव इथे दाखव बाबू, रिअल गोल्ड वाटतोय ना, हा रिअल पण फेल आहे गोल्ड समोर, ओ माय गॉड हे इथे गो, इसकेला खुश झालेली आहे, फायनल एवढं गिफ्ट आणलं तिला, हे तर माझंच अर्धी डाईट होणार आहे, म्हणजे अख्खा चुरा करणार आहे मी याचा, मिक्सरमध्ये काजू बदाम सर्व टाकून आणि मग दुधामध्ये टाकून प्यायची प्रोटीन, तर मी आता प्रोटीन अशी बनवणार आहे। ओ काय दिसते यार इसके तू खतरनाक, हे दाखव, ओ माय गॉड, तर कसं वाटतं मग तुला हजबंडने दिया गिफ्ट, ओ इसके को लाय मैंने गिफ्ट, ओढे घालून बाहेर गेलो ना, तर दोन बंदूक नाही एवढं घालून बाहेर गेलो ना, तर चोर मागे लागेल आपले चोर, अजून चोरी करायला येईल अगं, एवढ्यावरती घालतात ते दोन घालायचं असेल तर बाबा, हो खुश का, एवढंच तुला सोन्याचा पण करेल लवकरच,
आता नकलीमध्ये खुश होतो. सोन्याचा पुढे करूच आपण, जसे पैसे तसं सोन्याचं पण करू. आता नकलीच दिलं तिला, कारण ते आवडलेलं कोल्हापूरला जाताना असे घ्यायला नाही भेटलं आपल्याला, ती घ्यायला नव्हतं भेटलं गाईस. तर आता फायनली घेऊन आलो तिला येताना गिफ्ट. कसं वाटलं, किती गिफ्ट आणलंय? काय आणि मला ती पॅन्ट आवडलेली, म्हणजे ती पॅन्ट एक घेतलेली मला स्वतःला, आणि एक मी त्याच्या सोबत ना एक अजून एक जॅकेट शर्ट घेतलेला, म्हणजे गोव्याला कपडे आपल्या इकडे जातात म्हणून मी नाही घेतला, हेच घेतला कारण मागच्या गेलेली भरपूर काय काय होत. ती ज्वेलरी पण कामाची नसते, ज्वेलरी गोव्याची काचेची असते. ती तुटून मी गेलो टाइम आणली तुला फर्स्ट टाइम अजून माझ्याकडे. हा मग तेव्हा बांधलेली असेल गोव्याची, मी ती घालत नाही, मी सांभाळून ठेवली. चला मग आता लग्नाच्या आधी पण दिली होती ना. हा गोव्या पण जातात असतो हर एक वर्षात. गोव्याची ट्रिप माझी फिक्स आहे, या वर्षात दोन ट्रिप झाल्या, एकदा इसके सोबत गेलतो, आता या टाइम फ्रेंड सोबत गेलतो, आणि आता परत जाणार ते म्हणजे इसके आणि आम्ही फ्रेंड लोक जाणार गोव्याला. तर काय मग गोव्याला मजाच आला गे, फिरायला नाही भेटलं गाईस एवढं, मग फिरलो एवढं मला फिरायला नाही भेटलं खरंच. जास्त नव्हती आम्ही इसके आम्ही डोकं गेलो, एवढं फिरलो एवढं एन्जॉय केलं इसके सर्व दाखवलेलं, मजा पण आली. या टायमा मित्र लोक आम्ही दर टायमा जातो तर आम्हाला बोर झालं, तर आम्ही रूमवर मस्त आराम केलता आणि ब्रिजवर जाऊन बसलेलो रिलॅक्स. तरी मस्त वाटलं आम्हाला, बेस्ट वाटलं, नाही फिरलो तरी काय नाही, पण मस्त वाटलं, मजा आली. आणि ते चर्चमध्ये जायला नाही भेटलं, कारण एवढी गर्दी होती तिकडे, एवढी गर्दी होती कारण त्यांचा आता काय फ्रायडे डे काहीतरी होता तो सुरू झालेला त्यामुळे. तर गाईज मी बघा माझा जॅकेट आणि शूज घेतलेले एवढे भारीवाले घालायला, पण नाही घालू शकलो कारण काय सांगू मी तुम्हाला, घालायला भेटलंच नाही आपल्याला, कुठे जास्त फिरलो नाही, तर रिटर्न आणले. टेन्शन नाही, आता आम्ही जाणार असेल लडाखला काश्मीरला, तेव्हा आपण परत कपडे घालूया. कोण जाणार आहे आपण सर्व? पण इसके बघू जाऊ ना, तर शूज माझे एवढे फेवरेट आहे, घालू नाही शकलो जॅकेट पण, आता यांना परत ठेवून देतो शोकेसमध्ये. ओ माय गॉड, काय डायलॉग मारला, पिक्चर का डायलॉग मारला तुम्ही बसंती? पण तुम्ही काय मिसच नाही केलं ना मला, खूप जास्त मिस केलं. तू नाही केलं मिस मला का? तुम्ही माझं दात नाही आणलं गोव्यावर ना का? आता खोपडी घेऊन आले काय? खोपडी आणली नाही तुझ्या, दात नाही आणलं टाइम, खोपडी आणली, खोपडी खोपडी आणली या टायमाला. दर टायमाला दात घे, दात आणले गोव्यानं, ह्या टायमा चेंज केलं, खोपडी घेतली मस्त, आणि एक ब्लॅक दोरा घेतला, नजर न लागे बुरी नजरवाले का मुकाला. लव्ह यू टू. खुश झाले गिफ्ट दिल्यामुळे. माझी बॉडी पण अशी उतरली, प्रोटीन काहीच नव्हतं, तर आता उद्यापासून जिम नीट चालू करणार, एकदम डाईट. आता डाईटचं सामान आणलंच आहे, प्रॉपर एक महिन्यामध्ये खूप भारी बनू आपण बॉडी, आणि फुल लक्ष देऊ बॉडीवरच. आता खूप झालं एन्जॉय, आणि माझा बर्थडे येणार आहे लवकरच, तर बर्थडेसाठी स्पेशल कुठे जाऊ आम्ही फिरायला? फिरायला कुठे जाऊ ते सांगा आम्हाला, मस्त बर्थडेला आपल्या गाईज. तर तुमच्यासाठी ना मी काय करणार आहे माहिती का, लेडीज लोकांसाठी खास, आता संक्रांत येते तर तुमच्यासाठी माझ्याकडे जेवढे पण ब्लॅक कलरची साडी आहेत ना, सगळ्यांचं मी घालून ब्लॉग बनवेल. ओ माय गॉड, आणि तुम्हाला दाखवेल किती किती ब्लॅक कलेक्शन्स आहेत, आणि जर तुम्हाला पण हवे असतील ना तर मला डीएम करा. ओके अशोक डॉग. आणि तुमच्यासाठी ना दुसरी अजून एक गुड न्यूज आहे का, आम्ही तुम्हाला कोणाला तरी भेटवणार आहे लवकर. ओ हो, तो ब्लॉग पण येणार आहे लवकर, आम्ही खूप वेट करतो आणि ते लवकरच भेटवणार आहे तुम्हाला, समजेल तुम्हाला. चला मग कोणाला. आणि आज आहे तर म्हणजे संडे, तर आपण भाजी बिजी घेऊन येऊया आज, मस्त भाजी घेऊन येतो तुम्हाला भेटतो. मग थोडस भाजीला स्वयंपाक करताना इसके दाखवू आणि ब्लॉग कंटिन्यू राहील. संडे स्पेशल डे बोलायचं होतं का, आम्ही जे ते काय हा मांदेली फ्राय चिकनचे जे व्हिडिओ आहेत ना सगळे आधी काढून ठेवलेले आम्ही मार्गशीर्षच्या, आणि नंतर आम्ही ते पोस्ट केले कारण आम्ही येता येणं गोव्याला जायचं ना, तर आम्ही पेंडिंग ब्लॉग आहे, अजून दोन ब्लॉग बाकी पेंडिंग एडिटिंगचे, ते म्हणजे जेजुरीचे, ते लय भारी ब्लॉग आहे गाईज, तर तुम्ही बघा तुम्हाला पण आवडेल. आपल्या पूर्ण संस्कृती आहे त्याच्यामध्ये मराठींची, मराठी तर असं नाही का. आणि आमच्या घरात तर काय इसके बघा तुझ्या प्रकारची ढोसा वेज, आणि मी आपला आजपासून डाईट फुल चालू केलेली आहे, तर घेतले मला अंडी खाऊन, कारण मी नॉनव्हेज खातो आणि व्हेज खाते. मार्गशीर्ष महिन्याची इसकेने घेतला ढोसा तिच्या ठिकाणी, तिचा उपास असतो मार्गशीर्ष महिन्याचा,
आणि मी घेतली अंडी, कारण आपल्याला डाईटला अंडी लागतातच, कारण लय दिवस झाले कमी झालंय बॉडी, 5-4-5 किलो कमी असेल, तर 10-8 दिवसामध्ये मी पूर्ण कव्हर करेल बॉडी. तर चला मग आता पहिले नाश्ता करून घेऊया मस्त. तुम्ही बघितलं असेल ना तर कसं वाटले आमचे माझे गिफ्ट टेस्टीला दिलेले. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की आपण बघत जावा, आमचे खूप भारी भारी असतात, तुम्हाला एकच करायचं आहे सबस्क्राईब करत जावा, आम्हाला खूप करून प्रेम द्या आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण पप्पाने दिलं त्यांची बनेल आणलेली गिफ्ट, काय तुम्हाला आणली बघा होते का, घालून तर बघा आपण हा घाला ना, परफेक्ट मस्त दिसते ना, भारी दिसते, कशी मस्त. बाबा बाबांना गिफ्ट दिला आपण, आता राहिले एसकेला पण दिला गिफ्ट, मस्त दिसत. चला आईच्या ठेवलेला मस्त प्रसाद जो आणलेला आपण गोव्यावरनं सर्व आईच्याकडे ठेवला. आता करते बिचारी जेवण, करते झालं जेवण रेडी. आज गप्पा मारायचे आम्हाला दोघांना, खूप दिवसांचं भेटला, 5 दिवसानंतर पहिल्यांदा एवढं लांब होतो लग्न झाल्यापासून फर्स्ट टाइम ना. एकदा घेतलं 2 दिवस आणि लग्न झालं, 5 दिवस पहिल्यांदा एवढं लांब गेलो म्हणजे फर्स्ट टाइम गेलतो. 5 दिवस बिचारींनी खूप मिस केलं, झोपली पण नव्हती, काल 4 वाजेपर्यंत झोपली ना. मी येतो येतो करून करून 4 वाजले यायला घरी, मजा आली. आहेस ती बायकोच आहे ना, तर जागीच राहील ना नवऱ्यासाठी. तर गाईज एसके कपडे आवडते आणि आता आपण थोड्या वेळ गप्पा मारूया ना एसके, तर आपण गप्पा मारणार आहे एसके सोबत. खूप भारी होता गोवा, पण जवळपासून सर्वात तर बीचवर बसायच्या पहिले आणि जवळला बसायच्या पहिले तर पहिले प्राईज विचारा तुम्ही एकदा नीट, कारण का ते पहिले प्राईज खोटी सांगतात आणि नंतर जास्त लावतात, तर नीट लक्ष देऊन तुम्ही काळजी घ्या, नाहीतर लुटला जाईल. खूप जास्त लुटालूट होते गोव्यामध्ये आणि आपले लोक इथले महाराष्ट्रातले बघितले ना तर खूप जास्तच फायदा उचलतात. तर गाईज मी आता उठलो तर बघतो तर काय एस के भांडी घासत होते बिचारे, बरं ना तिला थोडंसं भांडी घासते. आणि आता मी पण उठून ट्रेन करू मस्त आणि आता चहा पिऊ आणि मग आवडू. आज जिमला सुट्टी आहे, आता संडे आहे, उद्या आपण जिम चालू होईल. तर तिला थोडंसं फिरायला नाही बाहेर, बाहेर गेल्यावर मग दाखवतो मी. चला रेडी झालेलो आहे मस्त आणि आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे सामान द्यायला, इसकेच्या घरी जाऊन सामान द्यायला आणि आई बाबांना पण भेटू मस्त. स्कूटी पण घेऊन माझी एसके पण रेडी झालेली आहे. हो चल उठ, हा ब्लॅक ब्लॅक घातले दोघांनी आज. चला मग जाऊया पटकन, तब्येत जरा डाऊन झाली, लांबून आलो तर थकलेलो आहे, पटकन जाऊ आणि पटकन येऊ मस्त. चला मग पुढे भेटू डायरेक्ट. फायनली आपण आपली फायत्री घेऊन आलेलो आहे, एसकेच्या घरी होती आणि आता मस्त घेऊन आलेलो आहे आणि आता आपण जाऊया आपल्या घरी. बाकी दोन गाड्या लावण्यासाठी जागा ठेवली आहे, आपलीच पार्किंग आहे. आता आपण जाऊया पुढे मस्त, इतक्या घरी घरी दिसते आज, विदाउट मेकअपच चांगली दिसते ही आणि अशी आवडते आपल्याला. मग बाकी आता चला, थोडी तब्येत डाऊन आहे आज, बरं नाही वाटत आहे कारण थकलो आहे लांबून आलो आहे. तर आज थोडासा ब्लॉग एडिट करतो उद्या टाकण्यासाठी आणि मग लगेच घरी जाऊन झोपूया. तर ब्लॉग एंड करून टाकू लवकरच आज, जास्त काय नव्हतं या ब्लॉगमध्ये, पण आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एसकेला गिफ्ट दिलेली कशी वाटली तुम्हाला सर्व ते पण सांगा. चला मग काही तिथेच ब्लॉग एंड करू, बाय, लव्ह यू ऑल, आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी वेटिंग.